मला असं वाटतं की ही जी प्रतीक्षा होती ती आता आज संपुष्टात आली, आणि मला ह्याचा खूप मनापासून आनंद होतो आहे की आज म्युझिक लॉन्च झालेलं आहे, आणि तेही शंकरजींच्या हस्ते, जे माझे अतिशय आवडते संगीत दिग्दर्शक आणि गायक आहेत, आणि त्यांना पण एक खूप प्रेम आहे माझ्याविषयी, माझ्या आजोबांविषयी आत्मीयता आहे आणि रिस्पेक्ट आहे. सो त्यांच्या हस्ते आज हे होणं, मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा चांगला दुसरा कोणी व्यक्ती मिळाला नसता मला. सो त्यांचे ब्लेसिंग्स मला मिळालेत, आणि मला निश्चित खात्री आहे की हे संगीत तुम्हाला आवडेल. हे आपण ऐकलेलं, घराघरात ऐकलेलं संगीत आहे, नाट्यगीतं आहेत, अभंग आहे, लावणी आहे, अंगाई गीत आहे, क्लासिकल आहे. सो मला वाटतं की हे तुम्हाला खूप आवडेल, गझल पण आहे. मला असं वाटतं की वसंतरावांच्या स्वभावातला आणि गाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे प्रामाणिकपणा. ते अतिशय प्रामाणिक होते आणि ते खूप वर्तमानामध्ये गायचे. त्यांना आधीचं गायलेलं त्यांचं गाणं आवडायचं नाही. ते म्हणायचं ते की शिळं आहे, ते कालचं गाणं आहे माझं, ते शिळं आहे, मी आत्ता गातो हे माझं गाणं आहे. सो ते खूप प्रेझेंटमध्ये असायचे. मला असं वाटतं की हे खूप शिकण्यासारखं आहे मला पण आणि सगळ्यांना. आज मी संगीताविषयी बोलतो कारण मला वाटतं की जेव्हा चित्रपटाचं संगीत करायचं ठरवलं तेव्हा आम्ही काही संगीतकारांना भेटलो होतो, पण साधारण आजोबांचं जे काही एक, मला असं वाटतं की त्यांचं गाणं त्याचा अभ्यास करणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे आमच्या टीमने ठरवलं की मीच करावं ते. मी प्रयत्न करून बघितला आधी, आणि दोन गाणी केल्यानंतर ती खूप आवडली सगळ्यांना, आणि मग मी ठरवलं की मग मी ह्याचं संगीत करीन. सो ते संगीत करताना पण मला खूप खूप आनंद मिळाला, कारण मला ह्याच्यापूर्वी मी कधी प्रयत्न केलेला नव्हता. पण मला एकेका गाण्याच्या चार चार पाच पाच चाली सुचल्या, मी त्या सगळ्या चाली वेगवेगळ्या केल्या, आणि त्याच्यापैकी मग निपुणनी, आमचे जे दिग्दर्शक आहेत, त्यांनी त्या चाली चाली चूज केली. आमच्या कुटुंबाचं म्हणजे घरचं कार्य असल्यासारखं आहे ना, म्हणजे मुलीचं लग्न आहे तसं हे कार्य इतकं जवळचं आहे की प्रत्येकाने मला खूप सपोर्ट केलं आणि मला खूप माझ्या पाठीमागे उभे राहिले. त्याच्यामुळे मी त्यांचे, माझी बायको असेल नेहा, माझी मुलगी असेल, ती तर खूप लहान होती रेणुका, माझे आई बाबा असतील, माझी बहीण असेल, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. नाही, अर्थातच या प्रतीक्षेमध्ये जीव वरखाली होतच होता. तो वेगळ्या कारणांमुळे पण होत होता, पण या चित्रपटामुळे पण होत होता. कारण का जसं वसंतरावांचं आयुष्य खडतर गेलं आहे, तसंच या चित्रपटाची जी वाटचाल आहे ती पण बऱ्यापैकी खडतर होती, आणि ती कुठेतरी पूर्णत्वाला येणार असं वाटत असताना कोविड आणि या सगळ्यामुळे थांबावं लागलं. पण आता जेव्हा पुन्हा सगळं नॉर्मलसीकडे येतं आहे आणि आमचं काय म्हणू, टायमिंग चांगलं आहे की 100% ऑक्युपन्सीच्या वेळेस एकदम हा चित्रपट येणार आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो आहे. कारण का 100% ऑक्युपन्सी ही मला वाटत नाही आपण 2 वर्ष तशी अनुभवली आहे, तर ती आता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे, आणि हा चित्रपट त्या काळात येतो आहे याचा खूप आनंद आहे. राहुल दादाचा अभिनय मी पहिल्यापासूनच बघत होतो. मी त्याचं मी संगीत नाटकं बसवली आहेत ज्याच्यात त्यांनी काम केलं आहे, त्यामुळे मला त्याविषयी पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे. गाण्याविषयी मी काय बोलणार मग, हे अगदी सगळ्यांनाच माहितीच आहे की तो चांगलं गातो. संगीतकार म्हणून माझ्यासाठी हा एक खूप वेगळा प्रयोग होता, आणि आम्ही नाही म्हणायला अजून 1-2 संगीतकारांना अप्रोच झालो होतो, पण जेव्हा असं वाटायला लागलं की आपल्याला जशी गाणी हवी आहेत, आपण जसा हा चित्रपट पाहिला आहे, आपण म्हणजे हा बनवणं बाकी होतं चित्रपट, फक्त तो आम्ही पाहिला होता आणि आमच्या मनात तो तयार होता, त्यामुळे कुठल्या प्रकारची गाणी हवी आहेत, काय हवं आहे तिथे, हे इतकं फिट्ट होतं आमच्या डोक्यामध्ये की मग असं झालं की त्यालाच एकदा मग आमच्यात हे बोलणं झालं की मग तूच का नाही करत, आणि हा आपण प्रयोग करून बघूयात. कारण का कितीही नाही म्हटलं तरी, आणि त्यासाठी आमच्या निर्मात्यांचे पण मी आभार मानले पाहिजेत. कारण का असे प्रयोग करू देणं, कारण का कुठलाही निर्माता म्हणाला असता की नाही हे प्रस्थापित नाव आपण घेऊयात त्यासाठी, पण त्यांनी आम्हाला हे प्रयोग करू दिले. आमच्यावर ही, आम्हाला जी जबाबदारी घ्यायची होती त्याच्या पूर्णपणे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आम्हाला मनासारखं काम करू दिलं, त्यामुळे हा चित्रपट आम्ही निर्माण करू शकलो, आणि आता तो प्रेक्षकांच्या आम्ही स्वाधीन करणार होतो आणि त्यांनी सांगायचं आहे त्यांना कसा वाटतं हा चित्रपट. तर चित्रपटातला जो काळ आहे, एकतर आधीचा प्रश्न मी घेतो की चित्रपटात एवढी जी गाणी आहेत, तर वसंतरावांवर चित्रपट करायचा म्हटल्यावर संगीत हा एक अविभाज्य भाग त्यातला असणारच आहे. फक्त त्या गाण्यांनी कथा कशी पुढे जाईल याच्यावर मी जास्त लक्ष दिलं,
आणि मला वाटते ते आम्ही सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने साकार केलेलं आहे. आणि चित्रपटातला जो काळ आहे तो अर्थात कुठल्या माणसाच्या आयुष्यावर चित्रपट करायचा म्हटल्यावर नेमकं आपण काय दाखवायचं आहे, किती दाखवायचं आहे आणि जन्मापासून त्याच्या अंतापर्यंत हा प्रवास घ्यायचा आहे का, तर अख्खं वसंतरावांविषयी वाचल्यावर त्यांच्याबद्दल ऐकल्यावर मला असं वाटलं की एक असा टप्पा आहे ज्याच्यामध्ये ते प्रचंड संघर्षातनं ते गेले आणि कुठल्याही कलाकाराला आपलासा वाटेल आणि त्याच्यातनं त्यांना स्फूर्ती मिळेल असा तो संघर्ष आहे. त्याच्यानंतर त्यांना जे यश मिळतं तो सो त्यावर आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे.